आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, पत्रकार अनिल पाटील यांचा सत्कार. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू शंकर नाईक आणि महानकारी न्यूज चॅनलचे पत्रकार अनिल पाटील यांचा सत्कार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर महानकारी न्यूज चॅनलचे पत्रकार अनिल पाटील, निपाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंडल पंचायत प्रधान शरद पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई डुम या होत्या. स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी दगडू नाईक व अनिल पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, अरुण मानकापुरे, ग्रामपंचायत सदस्य संजय गुरव, साताप्पा आवटे, सुनीता पाटील, हौसाबाई कांबळे, झाकीर नायकवाडे, रमेश शेट्टे, आनंद हंचिनाळे, प्रशांत पाटील आदींसह अन्य ग्रामस्थ व तरुण मंडळाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.